नमस्कार मित्रांनो मी सुभाष नागरचे सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल सोलापूर इयत्ता नवी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरण चौथे द्रव्याचे मोजमाप भाग एक मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय आज आपण रासायनिक संयोगाचे नियमांबद्दल चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूया मित्रांनो हे प्रकरण चार आहे द्रव्याचे मोजमाप बागेत हा प्रकरण आपल्याला व्यावहारिक जीवनाशी निगडीत आहे यापूर्वीच्या आयत्तेमध्ये तुम्ही द्रव्य शिकलेला आहात द्रव्य म्हणजेच पदार्थ आज आपण या द्रव्याचे मोजमाप या प्रकरणामध्ये खालील पाठ्यघटकांवर चर्चा करणार आहोत जसे की रासायनिक संयोगाचे नियम याखाली द्रव्य अक्षयतेचा नियम आणि स्थिर प्रमाणाचा नियम चला मित्रा तर मित्रांनो सुरुवात करूया रासायनिक संयोगाचे नियम मित्रांनो थोडा आठवा जसं की डाल्टनचा अणुसिद्धांत काय आहे नेमकं अणुविषयक सिद्धांत वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपल्या परीनं मांडलेले आहेत त्यापैकी डाल्टनचा अणुसिद्धांत काय सांगतो तर डाल्टनचा अणुसिद्धांत सांगतो द्रव्य हे लहानात लहान कणांचं बनलेलं असून या कणांना अणु म्हणतात अणु हा कडक आणि भरीव असा गोल आहे तो द्रव्याच्या सूक्ष्म सूक्ष्मतम घटक असून त्यांचे विभाजन करता येत नाही दुसरा प्रश्न याने याच्या अनुषंगाने थोडंसं तुम्हाला आठवायचं संयुगे कशी बनतात मित्रांनो मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने संयुगेही बनतात जसं पदार्थ मूलद्रव्य संयुगाने मिश्रण आहेत त्यापैकी संयुगे ही, बनता। संयुगे ही कशी बनतात तर मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने मीठ चुनकळी पाणी चुना चुनखडी याचे रेणूसूत्र काय या आहेत तर मिठाचं रेणूसूत्रा याने असेल चुनकळीचं आहे सी ए ओ पाण्याचं आहे एच टू ओ चुना सी ए ओ एच ट्वाइस आणि चुनखडीचं आहे सी ए सी ओ थ्री मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुगे तयार होतात हे आपण यापूर्वीच्या इयत्तेमध्ये शिकलेला आहोत शिवाय आता आपण याची चर्चाही केली आहे आपण हेही शिकलो आहोत की डाल्टरांचा अणुसिद्धांतातील एक महत्त्वाचं तत्व म्हणजे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकाशी जोडले जाऊन संयुगाचे रेणू हे तयार होत असतात आता या रासायनिक संयोगाचे नियम कोणते मित्रांनो रासायनिक बदल होताना पदार्थांचं संघटन हे बदलते या संदर्भात मूलभूत प्रयोग अठराव्या किंवा एकोणीसव्या शतकामध्ये शास्त्रज्ञांनी केलेले आहे हे करताना त्यांनी वापरलेल्या वा व तयार झालेल्या पदार्थांचा अचूक मोजमाप केले व रासायनिक संयोगाचे नियम शोधून काढले डाल्टनचा अनुसिद्धांत व रासायनिक संयोगाचे नियम यांच्या आधारे वैज्ञानिकांनी विविध भी संयोगांची रेणूसूत्रे लिहिली आपण येथे अशा ज्ञात ऋणूसूत्रांच्या आधारे या रासायनिक संयोगाचे नियम पडताळून पाहणार आहोत मित्रांनो हे करून पाहायला काही हरकत नाही बघा शंकूपात्र परीक्षणा तराजू इत्यादी कॅल्शियम क्लोराईड सी एस एल टू सोडियम सल्फेट एन ए टू एस ओ फोर कॅल्शियम ऑक्साइड सी ए ओ पाणी एस टू ओ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे हे रासायनिक रसायनं तुमच्यासोबत असतीलच असं नाही आहे शिक्षकांच्या विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे तुम्ही करून पाहायचं आहे या ठिकाणी कृती करायची आहे बघा जसं एका मोठ्या शंकोपात्रामध्ये छप्पन्न ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड घ्यायचं व त्यात अठरा ग्रॅम पाणी टाकायचं काय होतं ते पहा या तयार झालेल्या पदार्थाचं वस्तुमान मोजायचा सा। काय साधर्म्य दिसतं त्यावरून आपल्याला अनुमान लिहायचं आहे तर मित्रांनो ही कृती केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल कॅल्शियम ऑक्साईड जे छप्पन ग्रॅमो पाणी अठरा ग्रॅम यांच्यात अभिक्रिया होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे सोन्याची निवडी हे एक एकच संयुग तयार होतं तयार झालेल्या पदार्थाचं वस्तुमान चौऱ्याहत्तर ग्रॅम भरतं वजनामध्ये कोणताच बदल झाला नाही द्रव्यांमध्ये रासायनिक बदल होत असताना अणु रेणूमध्ये बदल होतो यातून एकच संयुग कॅल्शियम हायड्रॉक्साईड या ठिकाणी तयार होतं आता दुसरी कृती करून बघूया आपण या ठिकाणी हे चार पॉईंट एक रासायनिक संयोगाच्या नियमाची ही मांडणी आहे या ठिकाणी मित्रांनो काही कृती आपल्याला करायचे आहेत कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण शंकूपात्रात घ्यायचं आहे या ठिकाणी व सोडियम सल्फेटचे द्रावण परीक्षा नळीमध्ये घ्यायचं आहे या ठिकाणी आत दिसते तुम्हाला सोडियम सल्फेट एन ए टू एस ओ फोर आणि कॅल्शियम क्लोराईड सी एल टूचं द्रावण ही परीक्षा नळी तुम्हाला कुठं ठेवायची आहे या शंकूपात्रामध्ये ठेवायची आहे आणि वरून रबरी बोज लावायचा हवा बंद करायची परीक्षा नळीचा दोरा बांधून काळजीपूर्वक ते शंकू पात्रामध्ये सोडायचे आता सांग चर्चा केल्याप्रमाणे रबरी बोज लावून शंकूपात्र हवा बंद करायची शंकूपात्राच्या तरजाचे सहाय्यानं वस्तुमान मोजा वस्तुमान या ठिकाणी तुम्हाला वस्तुमान दिसतं आता शंकूपात्र तिरके करून परीक्षा नळीतील द्रावण शंकूपात्रामध्ये होतायचं आहे याप्रमाणे कारण रबरी बोज लावले त्यामुळे सांडणार नाही परीक्षा नळीतील सर्व जे काही आपण सोडियम सल्फेट घेतला होता तो शंकूपात्रामध्ये येईल आता पुन्हा शंकूपात्राचं वस्तुमान मोजायचं तुम्हाला कोणते बदल आढळले वस्तुमानामध्ये काही बदल झाला का मित्रांनो या ठिकाणी जे अनुमान निघणार आहे ते असं असणार आहे कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट यांच्यात अभिक्रिया होऊन पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम सल्फेट तयार होतं या ठिकाणी दिसतं तुम्हाला वजनामध्ये कोणताच बदल झालेला नाही कारण दोन्ही ठिकाणी वजन सारखंच आहे समानच आहे मित्रांनो आपण पुढे जाऊया द्रव्य अक्षयतेचा नियम बघूया काय सांगतो तो लवासे या शास्त्रज्ञांनी हा नियम मांडला मित्रांनो मागे जी आपण कृती केली त्याचे मूळ द्रव्याचे वस्तुमान व रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वस्तुमान सारखेच भरते सतराशे पंच्याऐंशीमध्ये अनतमान लवासे या फ्रेंच शास्त्रज्ञांनी संशोधनातून असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वस्तुमानात वाढ किंवा घट होत नाही रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वस्तुमानात वाढ किंवा घट होत नाही रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचं इंग्लिश मध्ये रिॲक्टंट्स म्हणतात एकूण वस्तुमान व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणारे उत्पादित प्रोडक्ट्स एकूण वस्तुमान हे सारखेच असतात यालाच आपण म्हणतो द्रव्य अक्षयतेचा नियम मित्रांनो आता स्थिर प्रमाणाचा नियम बघूया आपण या ठिकाणी या स्थिर प्रमाणाच्या नियमाचे जनक आहेत पृष्ठ तर मित्रांनो फ्रेंच शास्त्रज्ञ जेएल एल पृष्ठ यांनी सतराशे चौऱ्याण्णवमध्ये स्थिर प्रमाणाचा नियम मांडला आणि तो नियम असा आहे संयुगाच्या विविध नमुन्यामधील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमानी प्रमाण हे नेहमी स्थिर असतं नियम बघा संयुगाच्या विविध नमुन्यातील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमानी प्रमाण हे नेहमी स्थिर असते उदाहरणार्थ पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचे वस्तुमानी प्रमाण एका साठ असतं म्हणजेच एक ग्रॅम हायड्रोजन व आठ ग्रॅम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगानं नऊ ग्रॅम पाणी तयार होतं त्याचप्रमाणे कोणत्याही स्रोतांपासून मिळालेल्या कार्बन डायऑक्साईडमधील कार्बन आणि ऑक्सिजनचे वस्तुमानी प्रमाण हे तीनासा साठ असते म्हणजेच चव्वेचाळीस ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये बारा ग्रॅम कार्बन व बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन असतात मित्रांनो हे दोन्ही द्रव्य अक्षतेचा नियम आणि स्थिर प्रमाणाचा नियम तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार